मी सिंगल आहे तर माझ्या तुम्हाला कळलं असेल मी किती त्या टिप्सचा मला काय फायदा झाला. मी फार कमी बोलतो, बोलायला लागलो की त्यांना मजा येते, त्यासाठी असतं. नाही नाही, हा बोलायला लागला की आमची बोलती बंद होते. आम्ही ऍक्च्युली तिघं हॅपी पेक्षा खूप एक्साइटेड होतो, कारण की खूप नॉस्टॅल्जिया जुडलेला आहे या फिल्म बरोबर आमचा, आणि खूप आठवणी जुडल्या आहेत, आणि त्या आम्हाला परत एकदा नव्याने अनुभवायला मिळणार होत्या. सो यू आर व्हेरी एक्साइटेड. ऋता आणि प्रथमेचं फोटोशूट चालू होतं, त्यावरून समजून गेलं की टाइमपास थ्री आहे कन्फर्म. मग खूप मजा होती. नंतर मला कळलं की ओंकार जिथे आता जसा ओंकार लेट आलाय तिथे पण ओंकार लेटच आला होता. जल्दी पहुंच गया तो मेरे पहचान गुरा म्हणजे. नमस्कार, बाकी काय बोलता, इस कार्यक्रम में आप सभी का स्वागत है. आज हमारे साथ है, काय नाव आहे त्यांचं? जयेश जी और ओंकार जी है, वो टाइम पास के प्रमोशन को आए ले है. क्या बोलोगे और क्या आह्वान करने का है आपको? आप एक हमारे साथ रील और करो, ऐसा हमें लगता है कि टाइम पास का एक प्रमोशनल रील. अरे इधर अढ़ाई घंटे का पूरा इतने रील बनाए आपके साथ इसमें. माफ कीजिए, मैं बाकी काय म्हणतो मैं आ गया हूँ उसका, मुझे मैं शुक्रगुजार हूँ. ये फालतू ही उत्तर देते जा रहा है. इसका आप कुछ मत सुनो, आप सीधा 29 जुलाई को आओ, टाइम पास 3 देखो अभी, बाय. हेलो, हाय, नमस्कार, मी माझ्या गल अंकिता लोखंडे. टाइम पास 3 या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च आहे आणि हा ट्रायो माझ्या सोबत आहे. प्रेक्षक खूप वाट बघत होते, म्हणजे त्या कपल पेक्षा या ट्रायोची वाट बघत असं बोलायला हरकत नाही. कसे आहात तुम्ही? एकदम धमाल, एकदम कमाल. ते आम्ही पाहिलंच, म्हणजे तिथे हे तिघ असतील तिथे काही कमीच नसेल की, म्हणजे स्क्रिप्टची गरज होती म्हणजे? नाही, स्क्रिप्टची तर गरज होती असं नाही की नाही, बट आम्ही खूप इम्प्रोव्हायझेशन वगैरे केले. पण ऍक्च्युली थँक्स टू रवी सर की त्यांनी आम्हाला ती मुभा दिली, आणि आम्ही मग काय, मग एकदा रवी सर म्हणाले की जरा सुटा, मग आम्ही सुटायचो, मग मजा करायचो. टाइमपास 1 आलेला, तुम्ही कितवीत होता जरा मला सांगाल का? मी 8वीत. आय गेस मी कॉलेज पासआउट झालो होतो. हो, मी मोठाच आहे, मी दिसत नसलो तरी मी आहे. माझं नुकतंच ग्रॅज्युएशन झालं होतं. हा पण मोठा, तूच सगळ्यात लहान. आणि आता जेव्हा, तेव्हा कदाचित इंट्रोडक्शनची गरज असावी तुम्हाला की तेव्हा नवीन नवीन चेहरे किंवा नवीन थांब. पण आता जेव्हा टाइमपास 3 येतोय, आता नाही इंट्रोडक्शन, जेव्हा आता असं वाटतं की तेव्हाचं प्रमोशन वेगळं होतं, आताचं प्रमोशन आपल्या याच्यात थोडं वेगळं आलं. आपण ज्या टेक्निकली आपण थोडे जरा फार पुढे गेलो. हो, आणि कसं होणार आहे यावेळेसचं प्रमोशन आणि पर्सनल लेवलवर? अशी काही स्ट्रॅटेजी वगैरे तर काही नाही आहे अशी काय प्रमोशन करायची, बट जस्ट एक टाइमपास या फिल्म बरोबर एक इमोशन जुडलेलं आहे लोकांचं, आणि त्यामुळे पटकन कोणीतरी टाइमपास म्हटलं फिल्म या कॅटेगरीमध्ये पटकन आपल्याला आठवते की हा बाबा दगडू, त्याची लव्ह स्टोरी, त्याचे मित्र, त्याची सगळी एक कथा लाईफ. तसंच हा टाइमपास 3, त्यामुळे तिप्पट एंटरटेनमेंट आहे आणि आहेच, आणि आम्ही आता तिप्पट वाढलोही आहोत, त्यामुळे आमचा विनोदही तिप्पट वाढलाय असं आम्ही सांगतोय लोकांना, आणि ट्रेलरमुळे ते लोकांना दिसतंय. सो होपफुली तशीच काही स्ट्रॅटेजी आहे आमची बाबा लोकांना हे सांगणं. पण जेव्हा 1 आलेला ना, तेव्हा तुम्ही दगडूला खूप काय दिलेले टिप्स दिलेल्या की असं पटव तसं पटव, पण आता रिअल लाईफ टिप किती कामी मला? मी सिंगल आहे तर माझ्या तुम्हाला कळलं असेल मी किती त्या टिप्सचा मला काय फायदा झालाय. पण या इतर लोकांना मी त्या टिप्स देतच असतो, तो तिकडे फायदा होतोच, आणि हा बराचसा फायदा झाला आहे. आणि कधी कधी काय होतं, टाइमपास 1 करायच्या आधीच तो फायदा झाला होता, सो त्याचा टाइमपास 1 लाही फायदा झाला त्या कामासाठी. आणि काय नाही, यांना जास्त फायदा झालाय माझ्यापेक्षा. आय गेस सिक्रेटिव्हली कमिटेड आहेत ते, सांगत नाहीयेत. कमिटमेंट म्हणजे काय? या विचारले काय ते? हा टाइमपास 3 दगडू आणि पालवीचा आहे. बालभारती आणि कोणाचा? आता बालभारती पेक्षा मनमीत आणि कोणाचा नाहीये, त्यामुळे आपण त्या टाइमपासवरच फोकस करूया.
आणि त्याला कमिटेड राहूया. दादूस ज्याला सगळेजण आता दादूस म्हणून हाक मारते मी त्याच्याकडे येते. किती फरक पडला तुझ्यामध्ये 1 आणि 3 मध्ये ज्या माणूस म्हणून आणि अभिनेता म्हणून? माणूस म्हणून मी जे 1 मुळे मला ओळख मिळाली दादूस म्हणून जे नावाने, कारण पहिले मला काहीच असते म्हणजे काय म्हणतात ना ओळखच नव्हती. रवी सर जी स्टुडिओज मुळे आज मला जे ओळखतात म्हणजे कुठे चाललो असेल तर मलेरिया दादूस या नावाने मला आज ओळख मिळाले ते त्यासाठी थँक्यू जी सरांचा आणि जीच आणि रवी सरांचं. बोलायला लागलो हे हसतात का मला हे. मी फार कमी बोलतो, बोलायला लागलो की त्यांना मजा येते त्यासाठी. हा बोलायला लागला की आमची बोलती बंद होते. बोलला ते खरं आहे हा कमी बोलणार आहे म्हणजे असं खूप मॅन ऑफ काय म्हणतो आपण लेस वर्ड नाही नो वर्ड किंवा असं काय तो जास्त बोलत नाही तो खूप कमी बोलतो पण महत्वाचं बोलत असतो. सो तेव्हा आम्हाला आवडतं त्याचं बोलणं ऐकायला. तो काय बोलत असेल तो काय बोलणार बाबा या प्रश्नावर इंटरेस्टिंग असतं असं त्याचं. हा म्हणजे आम्ही प्रश्न विचारल्यावर तू जनरली हा हो हा करूया हा नको हा ठीक आहे हा हे घेऊया एवढेच हार्डली 2 शब्द 3 शब्द एवढंच असतं. म्हणून आता इंटरव्ह्यू मध्ये वगैरे आम्हाला म्हणलं आता काय बोलणार आहे हे आम्हाला ऐकायचं असतं एवढंच. म्हणून आम्हाला हसायला येत असतं एवढं काय नाही. टाइमपास 1 आला दॅट वॉज अ प्युअर लक तुमचं किंवा हार्डवर्क जे आपण म्हणतो की रवी सरांची फिल्म झी स्टुडिओ सारखं बॅनर इतकी मोठी फिल्म करिअरच्या या टप्प्यावर. आता जेव्हा फोन येतो कोणाचा फोन आलेला कसा फोन आला फर्स्ट रिॲक्शन काय होतं? पहिले तर रवी सरांचाच फोन आला होता आणि ते म्हणाले की म्हण्या आपण टाइमपास 3 करतोय. बोललो काय सर? हा रीडिंग आहे. कधी आहे सर? लवकर सांगा मला ऐकायचीच आहे फिल्म. आणि मग त्याच्यानंतर असंच सगळ्यांनाही फोन आला आणि सगळे आम्ही जमलो आणि मग टाइमपास 3 ऐकल्यावर आम्ही पागल झालेलो. मला मेघना मॅमचा मेसेज आलेला की आपण भेटायचं ठरवतोय आणि तेव्हाच मला असं मी मेसेज वाचल्या वाचल्याच मी हसलो होतो की अरे बहुतेक टाइमपास 3 आहे. आणि मी त्या ह्याच्यातच होतो की यार टाइमपास 3 असणार म्हणजे मला माहित पण नव्हतं. कदाचित मी स्वतःला हेही सांगत होतो की आपण उगाच जिंक्स नको करूया की टाइम नसेल तर यायला उगाच एवढे हे दिवसाचे स्वप्न बघितलं टाइमपास 3 असेल वगैरे. पण नंतर मी स्वतःच मेसेज केला की मॅम काय आहे तर झालं आपण प्रोजेक्ट करतोय तर मी जस्ट आपण एक टाइमपास 3 आहे का आणि आपली ती इमोजी असते अशीवाली ती पाठवली तर मॅम हसल्या. फक्त हसण्याचे इमोजी पाठवले की कळेलच तुला. मी म्हटलं हा ठीक आहे कळलंय बहुतेक त्यांना की टाइमपास 3 आहे आणि आय वॉज हॅपी. मी त्या धुंदीतच होतो की यार हा टाइमपास 3 आहे ह्याच ह्याच्यात. आम्ही ऍक्च्युली तिघं हॅपीपेक्षा खूप एक्साइटेड होतो कारण की खूप नॉस्टॅल्जिया जुडलेलं आहे या फिल्म बरोबर आमचं आणि खूप आठवणी जुडल्या आहेत आणि त्या आम्हाला परत एकदा नव्याने अनुभवायला मिळणार. So, you are very excited. पहिली फिल्म होती आय गेस असे सगळ्यांचीच तशी बघायला गेलं तर फिल्म. हा तर ऑफकोर्स त्याच्या आधी फिल्म केल्या होत्या पण टाइमपास झी स्टुडिओज रवी सर ब्रँड होता एक सगळ्या गोष्टी नव्हती. हा केतकी आहे आणि परत पप्या होता प्रथमेश होता ऑफकोर्स. तर आणि ह्या जेव्हा कॉल आला तेव्हा एक भीती होती की यार 8 वर्ष आधी फिल्म झाली होती आय गेस. शूट म्हणजे शूट तर 9 वर्ष आधी झालंय वगैरे तर हे आता लक्षात कसं येणार आहे तेव्हा ते कॅरेक्टरला आपण तेव्हा काय केलं होतं. तेव्हा तर काय आम्ही काही थोर ऍक्टर्स नाही की आम्ही यु नो वर्किंग केलं वगैरे. आम्हाला जे तेव्हा स्पॉन्टेनियसली वाटलंय ते केलंय तर ते कसं लक्षात ठेवायचं आहे काय तिकडे आठवणार आहे. उलट ती जास्त भीती रिडिंग ऐकल्यानंतर ती भीती वाटायला लागली की हे खूप कठीण जाणार आहे. आपण करतोय वाव आपण परत येणार वगैरे वगैरे सगळं पण ती भीती आमच्या तिघांच्या ह्याच्यात होती आणि म्हटलं की नाही नाही अभी ये घर तो रहे है पर नहीं ये थोड़ा डिफिकल्ट होने वाला है अभी 8 साल बाद. काय सांगते? मला आठवतंय माझा बर्थडे होता 7 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबरलाच मेघना मॅमचा मेसेज आला होता की बोलवलंय म्हणून आपण एकत्र भेटतोय. पण मला आयडिया नव्हती. मला जरा हे क्ल्यू होता की कारण लॉकडाऊनमध्ये हवं होती की टाइमपास 3 वगैरे येतं तर त्याच्यावर मला आयडिया आली होती की टाइमपास 3 होतोय म्हणून. मग मी सगळं तयारीत केलेलो की होणार आणि जसं एंटर केलं तिथे ऋता आणि प्रथमेचं फोटोशूट चालू होतं त्यावरून समजून गेलो की टाइमपास 3 आहे कन्फर्म. मग खूप मजा होती. नंतर मला कळलं की ओंकार जिथे आता जसं ओंकार लेट आलाय तिथे पण ओंकार लेटच आला होता. जल्दी पोहोच गया तो मेरे पहचान गुरा म्हणजे. तर खूप नंतर सगळं झालं नंतर जाताना सर एवढंच म्हणाले की थोडं तू वजन कमी कर कारण लॉकडाऊन मध्ये मलेरियाचा बालभारती झाला होता थोड्याफार प्रमाणात जास्त नाही तर तो कमी करायला सांगितलं. मी म्हटलं ओके सर. मग त्याची
म्हणजे जो कालावधी होता शूटचा मग तेव्हा ती प्रोसेस चालू झाली की वजन कमी करायची वगैरे. खूप मस्त. पण मनमीत आता बघायला गेलं तर रील वर खूप गाजतोय, म्हणजे त्याचे भन्नाट ओरिजिनल रील्स हे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सेट वर काही तुम्हाला त्रास दिला की नाही रील करायचे? अजिबातच नाही, तेव्हा त्याचा नव्हता आय गेस. तेव्हा तो रिसेंटली आता म्हणजे शूट तेव्हा मी मला आठवतंय मी ओंकार बरोबर चर्चा करायचो हे रील बिल प्रकरण घेऊ काय हातात. मी याला विचारायचो का हा माजरा घेऊ का जरा ऐक करू का असं. हे मला एकदा ऐकायचं. एक सेकंड हा आता इंटरव्ह्यू संपतोच आहे तर त्या झोन मध्ये तू इंटरव्ह्यू कसा घेतोस तिथे तसा तू बोलून दाखवायचा आणि हे एंड करायचं. इंटरव्ह्यू नमस्कार. बाकी काय बोलता इस कार्यक्रम में आप सभी का स्वागत है. आज हमारे साथ है काय नाव जयेश जी और ओंकार जी है वो टाइम पास के प्रमोशन को आए है. क्या बोलोगे और क्या आह्वान करने का है आपको? आप एक हमारे साथ रील और करो ऐसा हमें लगता है कि टाइम पास का एक प्रमोशनल रील. अरे इधर अढ़ाई घंटे का पूरा इतने रील बनाए आपके साथ इसमें. माफ कीजिए मैं बाकी काय म्हणतो मैं आ गया हूँ उसका मुझे मैं शुक्रगुजार हूँ. ये फालतू ही उत्तर देते जा रहा है इसका आप कुछ मत सुनो. आप सीधा 29 जुलाई को आओ टाइम पास भी देखो अभी बाय. तो मस्त. थैंक यू सो मच गाइस एंड ऑल द वेरी बेस्ट. थैंक यू वेरी मच.